आणि महाराष्ट्राच्या हुसेनीजींचं या गोष्टीची कमतरता मला अनेक वर्षापासून दिसते. मी माझ्याबद्दल सांगणं योग्य नाही, मुलांचं माझी मुलगी. तुम्ही जर बघितलं तर रोज संध्याकाळी तिच्याकडं इंधनाने आर्धा राज्याचे लोक सुद्धा येत असतात. हा जो एक डायलॉग सुसंवाद हा जो आहे तो आमच्याकडे अनेक सहकारी अन्य राज्याशी ठेवत नाही, आपल्या राजा खुद शिवीत ठेवतात. याच्या संबंधी मला ते म्हणायचं होतं. एक जशी भूमिका तुम्ही व्यक्त करा तसं आरक्षणाच्या प्रश्नावर राष्ट्रवादीची किंवा शरद पवारांची भूमिका काय असा प्रश्न भाजपकडून विचारला जातो. तो जराजे पाटील मी अनेकदा बोललोय, काही बोललोय, कारण मला त्यांचं डेलिगेशन विचारलं होतं. माझ्या मते समाधानी होऊन गेलो माझ्याशी बोलून. प्रश्न असा आहे की आरक्षणाच्या संबंधी मतभेद असायचं काही कारण नाही. काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यातून मला काळजी दुसऱ्या गोष्टीची आहे आणि काळजी मला या गोष्टीची आहे की दोन वर्गांच्या मध्ये एक प्रकारचं अंतर वाढतंय का काय अशी स्थिती मला दिसते. विशेषतः मराठवाड्याच्या एक दोन तीन जिल्ह्यामध्ये याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे असं वाटतं.